अनंत प्या आनंदी रहा। शाळेवर पडलेले झाड वारंवार पाठपुरावा करूनही कठोर पावले उचलूनही न काढल्यानं प्रशासनावरती हलगर्जीपणाचा आरोप करत वेंगुर्ला येथील जिल्हा परिषद पूर्ण प्राथमिक शाळा वेंगुर्ला नंबर 2 मधील विद्यार्थ्यांना या धोकादायक इमारतीत न बसवण्याचा निर्णय पालकांनी घेतला असून आजपासून मुलांना व्हरांड्यात बसवण्यात आलंय। तावते चक्रीवादळात वेंगुर्ला येथील जिल्हा परिषद पूर्ण प्राथमिक शाळा वेंगुर्ला नंबर 2 च्या मुख्य इमारतीवरती मागील बाजू स्लॅबवर येथील वेंगुर्ला उपजिल्हा रुग्णालयाच्या आवारात असलेलं भलं मोठं वाडाचं झाड पडलं होतं, त्यामुळे शाळेची मुख्य इमारत धोकादायक झाली आहे। याबाबत शाळा व्यवस्थापन समिती, पालकांनी वारंवार पंचायत समिती, शिक्षण विभाग, गटविकास अधिकारी, तहसील प्रशासन, उपजिल्हा रुग्णालय प्रशासन यांच्याकडे हे झाड हटवण्याबाबत वारंवार पाठपुरावा करूनही याकडे दुर्लक्ष केलं जात असल्याचा आरोप करत पालकांनी विद्यार्थ्यांना शाळेत न पाठवण्याचा निर्णय घेतला होता। त्यामुळे 4 ऑक्टोबरला शासनाने शाळा सुरू करण्याचे आदेश असूनही पालकांनी विद्यार्थ्यांना शाळेत पाठवलं नव्हतं। दरम्यान विद्यार्थ्यांचे होणारे नुकसान लक्षात घेता जोपर्यंत ते झाड काढलं जात नाही तोपर्यंत व्हरांड्यात बसवण्याचा पालकांनी निर्णय घेतला असून आजपासून मुलांना बाहेर व्हरांड्यात शिक्षण दिलं जात आहे। तर यावेळी शिक्षण विभाग, आरोग्य विभाग व प्रशासनाच्या हलगर्जीपणाचा विद्यार्थ्यांना फटका बसतोय असा आरोपही यावेळी पालकांनी केला आहे। एवढं करूनही याकडे लक्ष न दिल्यास वेंगुर्ला पंचायत समितीमध्ये शाळा भरवण्याचा पालकांनी इशारा दिला आहे। यावेळी नगरसेवक धर्मराज कांबळी, श्रेया मयेकर, शालेय शिक्षण समिती अध्यक्ष संजय पिळणकर, सल्लागार कैवल्य पवार, राजन गावडे, पालक साक्षी खानोलकर, उपाध्यक्ष अश्वेता माडकर, निलेश पाटील, महेंद्र मातोंडकर, पालक शिक्षक संघ उपाध्यक्ष महेश गावकर, प्रीतम ओगले, दत्तप्रसाद आजगावकर व इतर पालक उपस्थित होते। ही जी शाळा आहे ती 105 पटसंख्या असलेली वेंगुर्ला तालुक्यातील सर्वात मोठी शाळा आहे। जिल्हा परिषद पूर्ण प्राथमिक शाळा वेंगुर्ला नंबर 2 ह्या शाळेत पटसंख्या मोठी असून शिक्षक पण कमी आहेत, रिक्त पदं आहेत, इथे ती भरली जात नाही। आणि आत्ता दिनांक 16 मेला जे तौक्ते चक्रीवादळ आलेलं आहे त्या तौक्ते चक्रीवादळात मागील जे उपजिल्हा रुग्णालय आहे त्यांच्या मालकीचं वडाचं भरं मोठं झाड ह्या इमारतीवर कोसळलेलं आहे। दिनांक 16 मेपासून 2 ते 3 वेळा अर्ज, विनंत्या, निवेदनं देऊनही संबंधित प्रशासनाने कसल्याही प्रकारचा लक्ष दिलेलं नाही आहे, पूर्ण दुर्लक्ष केलेलं आहे। शेवटी 4 ऑक्टोबरला राज्य शासनाचे आदेश झाले, त्या आदेशाप्रमाणे संपूर्ण राज्यात शाळा 5वी ते 7वीपासून सुरू करण्याचे आदेश झालेले आहेत। परंतु अशा धोकादायक अवस्थेत सुरक्षिततेच्या दृष्टीने अतिशय धोकादायक विषय आहे, त्याच्यामुळे शाळा सुरू करणं हे शक्यच नव्हतं। पालक मीटिंग झाली, पालक मीटिंगमध्ये आम्ही तसा ठराव संबंधित यंत्रणेला दिलेला आहे, जोपर्यंत झाड काढलं जात नाही तोपर्यंत शाळा भरली जाणार नाही। असं असूनही पालकमंत्र्यांनीसुद्धा आदेश संबंधित वैद्यकीय अधिकाऱ्यांना दिलेले आहेत, त्यांनाही त्यांनी संबंधित वैद्यकीय अधिकाऱ्यांनी अजूनपर्यंत ते झाड म्हणावं तसं तिथे लक्ष न देता एक प्रकारे पालकमंत्र्यांच्या आदेशालासुद्धा आणि संबंधित प्रशासनाच्या आदेशालासुद्धा केराची टोपली दिली आहे असं आम्हाला पालकांना सगळ्यांना म्हणावं असं वाटते, नाविला झाले। तरीसुद्धा संबंधित मुलं, शाळेतील सगळी मुलं जी आहेत त्यांना आज गेले 16 दिवस ती शिक्षणापासून वंचित आहे आणि त्यामुळे किती दिवस असा आम्ही आणखी काळ घालवावा, त्या मुलांचं किती दिवस नुकसान करावं हा एक प्रश्न होता। म्हणून आमची कालच पालक सभा झाली, पालक सभेत आम्ही ठरवलं की मुलांचं नुकसान होऊ नये म्हणून पालकांनी एक पुढाकार घेतलेला आहे। प्रशासन दुर्लक्ष करतं आहे पण आम्ही व्हरांड्यात त्यांना बसून त्यांना शिक्षणापासून वंचित न ठेवता त्यांना मुख्य प्रवाहात आणण्याचा एक आम्ही प्रामाणिक प्रयत्न करतो आहे। आत्ताच आम्हाला BRCचा वरचा हॉल पण गटशिक्षणाधिकारी देतो म्हणून सांगितलं आहे, सॉरी गशिनी, तर अजून तो ताब्यात तसा अधिकृत दिलेला नाही आहे, त्यामुळे हा नाविलाजाने आजपासून आम्ही वर्ग सुरू करतो। की मुलांना मुख्य प्रवाहात आणण्यासाठी पालकांनी स्वकुशीने स्वपुढाकारातनं या ठिकाणी नेट वगैरे ह्या बांधून व्हरांड्यात एका ठिकाणी 3 वर्ग तुर्तास बसवलेले आहेत। संध्याकाळपर्यंत आम्हाला पत्र जर अधिकृत आलं तर BRCचा वरचा हॉल पण आम्हाला मिळतो आहे, त्यामुळे तिथे पण आम्ही 1 वर्ग बसू। ही तात्पुरती व्यवस्था आहे आणि जर 8 दिवसात या ठिकाणी जर ते झाड जर ते पूर्णपणे तोडलं नाही तर सर्व पालकांनी ठरवलेलं आहे की शाळाच आम्ही पंचायत समितीसमोर भरायचं ठरवलेलं आहे। पडलं आहे तोतके वादळामध्ये, त्याच्यामुळे शाळा इथे भरवली आहे, भरणार होती 4 ऑक्टोबरला पण ते शक्य झालं नाही, त्यामुळे आज काल निर्णय झाला त्याच्यावरनं आज भरवली आहे शाळा इथेच। पण लवकरात लवकर शाळा आमची म्हणजे वडाचं झाड काढून द्यावं त्यांनी, आम्ही पंचायत समितीमध्येच भरणार शाळा, डायरेक्ट मुलांनाच घेऊन जाणार इथून पंचायत समितीमध्ये भरवणार शाळा। हे तर महत्त्वाचं, वडाचं झाड तर त्यांनी काढून घेतलं पाहिजे लवकरात लवकर, म्हणजे आता खूप अध्यक्षांनीसुद्धा आमच्या पत्रव्यवहाराने केले पण त्याला काही दाद देत नाही आहे ते,
तर तुम्ही जरा हे करा, नाही तर मग पंचायत समितीमध्ये भरवणार आम्ही शाळा, म्हणजे मुलांनाच घेऊन जाणार. पहिला अपडेट आणि पहिल्या बातमीसाठी सबस्क्राइब करा कोकणचं नंबर वन महा चॅनल सिंधुदुर्ग लाईव्ह. लाईक करा, शेअर करा आणि हो, बेल आयकॉनला क्लिक करायला विसरू नका.